आपल्याला आपलं पीक कायम व्यवस्थित सांभाळता यावं अशी आपली इच्छा असते. त्यासाठी आपण कायम चांगल्या उत्पादनांनी पिकाचं संरक्षणही करत असतो. परिणामी पिकातून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं. हे सुद्धा सत्य आहे की आज शेतीचा एक नवा काळ सुरू आहे. वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की काही पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये उत्पन्नाचं प्रमाण कमी आहे, पण ते वाढवता येऊ शकतं. एक हुशार शेतकरी त्याच्या पिकाच्या क्षमतेनुसार उत्पादन घेण्यात यशस्वी होईल. कीटक नियंत्रण उत्पादन वाढविण्याचा एक प्राथमिक उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला ह्या चार प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. तुम्ही योग्य शत्रूला ओळखला आहेत का? हे शत्रू तुमच्या पिकाचं कशा प्रकारे नुकसान करतात? तुम्ही योग्य वेळी त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करत आहात का? तुमच्या पिकाला फळं आणि फुलं येण्याच्या काळात ज्या ऊर्जेची आवश्यकता असते ती योग्य प्रमाणात पिकाला मिळत आहे का? चला आपण ह्या चार प्रश्नांची उत्तरं शोधूया. पहिला प्रश्न, तुम्ही योग्य शत्रूला ओळखत आहात का? उडणारी पांढरी माशी? नाही नाही. पिल्ले व्यवस्थापनाच्या उदाहरणानुसार अधिक प्रमाणात सगळेजण हेच मानतात की उडणारी पांढरी माशी नुकसान करते. पण सत्य परिस्थिती अशी आहे की उडणारी पांढरी माशी फक्त 20% नुकसान करते. अंदाजे 80% नुकसान तर पांढऱ्या माशीच्या सुरुवातीच्या अवस्था म्हणजेच पिल्ले करत असतात. हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पांढऱ्या माशीचं जीवनचक्र समजून घ्यावं लागेल. पांढऱ्या माशीच्या जीवनचक्राचे मुख्य 3 भाग असतात. पांढरी माशी पानांच्या खालच्या भागात साधारणपणे 100 अंडी घालते. ही अंडी कोणत्याही प्रकारचं नुकसान करत नाहीत. पण काही दिवसांनंतर त्यातून जी पिल्ले बाहेर पडतात त्यांच्या 3 अवस्था असतात. क्रॉलर, पिवळ्या रंगाची अवस्था आणि लाल डोळ्यांचा प्युपा. ही पिल्ले 15-20 दिवस पानांमधून रस शोषून घेत असतात. म्हणूनच तुमच्या रोपांचा मोठा शत्रू तर पिल्ले आहेत, उडणारी पांढरी माशी नाही. दुसरा प्रश्न, ही पिल्ले तुमच्या पिकाचं कशा प्रकारे नुकसान करत आहेत? ही पिल्ले पानांच्या खालच्या भागामध्ये राहतात आणि त्यांचा आकार 1 इंचाच्या 15व्या भागा इतका असतो. हे पाहण्यासाठी लेन्सचा वापर करणं गरजेचं असतं. ह्या पिल्लांचा जीवनकाळ 15-20 दिवस असतो आणि हा काळ पांढऱ्या माशीच्या जीवनचक्रातला सर्वात मोठा कालखंड असतो. अंड्यातून बाहेर पडून ही पिल्ले थोडे अंतर चालून मग तिथेच स्थिर होऊन सदा सर्वकाळ पानांमधून रस शोषतात. यामुळे साधारणत 80% नुकसान होतं. ही पिल्ले विकसित होऊन उडणाऱ्या पांढऱ्या माशा तयार होतात आणि पानावर एक सफेद आवरण ठेवून उडून जातात. पिल्लांनी सोडलेल्या चिकट द्रव पदार्थामुळे काळी बुरशी वाढण्याचा धोका सुद्धा संभवतो. ह्या उडणाऱ्या पांढऱ्या माशीचा जीवनकाळ साधारणतः 5 दिवसांचा असतो. ह्या दिवसांमध्ये ही पांढरी माशी पुन्हा अंडी घालण्याचं कार्य करते. पांढरी माशी आणि पिल्ले 25 डिग्री सेल्सिअस आणि अधिक तापमानात लवकर वाढतात. हे भारत देशामधलं सामान्य तापमान आहे. तर आता आपण पाहिलं की उडणारी पांढरी माशी 20% नुकसान करते आणि निम्फ म्हणजे पिल्ले 80% नुकसान करतात. तिसरा प्रश्न, तुम्ही योग्य वेळी त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करत आहात का? काही शेतकरी फक्त उडणाऱ्या पांढऱ्या माशीसाठीच प्रतिबंधात्मक उपाय योजना करतात. त्यात काहीच चूक नाही, पण त्यामुळे फक्त 20% समस्येचंच निवारण होतं. पण फक्त 20% समस्या निवारणासाठी पूर्ण 100% पैसे खर्च करणं योग्य आहे का? नाही. पांढऱ्या माशीच्या निवारणासाठी फवारणी उडणाऱ्या पांढऱ्या माशीच्या अवस्थेपूर्वी पिल्लांच्या अवस्थेत असतानाच करणं आवश्यक असतं. चौथा प्रश्न, तुमच्या पिकाला फळं आणि फुलं येण्याच्या काळात ज्या ऊर्जेची आवश्यकता असते ती योग्य प्रमाणात पिकाला मिळत आहे का?
पिकाला फळ आणि फुले येण्याच्या काळात जी ऊर्जेची आवश्यकता असते ती ऊर्जा ह्या पांढऱ्या माशीच्या सुरुवातीच्या अवस्थांशी लढताना पिक गमावून बसतात. परिणामी तुमच्या पिकाची उत्पादन क्षमता कमी होते, त्यामुळे तुमच्या उत्पन्नाचं जास्त प्रमाणात नुकसान होऊ शकतं. अधिक फायद्यासाठी पिकाच्या वाढीच्या काळातच पिकाला सुरक्षित वातावरण देणं गरजेचं आहे. या चार प्रश्नांची उत्तर देण्यासाठी बायर घेऊन आला आहे एक असं कीटकनाशक जे तुमच्या पिकाच्या पुनरुत्पादन अवस्थेमध्ये संपूर्ण झाडांमध्ये पसरून या छुप्या शत्रूला शोधून संपवून टाकतं, शिवाय तुमच्या पिकाला सुरक्षा प्रदान करतं. मोमेंटो एनर्जी हे जगातलं पहिलं एकमेव कीटकनाशक आहे ज्यामध्ये दुहेरी पद्धतीने सुरक्षा प्रदान करण्याची क्षमता आहे. मोमेंटो एनर्जी रोपांमध्ये खालून वर आणि वरून खाली पसरण्याची क्षमता बाळगतं. ही क्षमता इतर कोणत्याही इतर कीटकनाशकांमध्ये नाही. दुहेरी पद्धतीने सुरक्षेचे फायदे: एक, पिकामध्ये पूर्णपणे फैलाव. पिकाची उंची वाढलेली असताना फवारणी यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण मोमेंटो एनर्जी तिथे पोहोचू शकते. दोन, पुनरुत्पादन अवस्थेमध्ये पिकाची सुरक्षा. मोमेंटो एनर्जी पिकाच्या पुनरुत्पादन अवस्थेमध्ये पिल्लांपासून मुक्ती देतं, त्यामुळे पिकाची गुणवत्ता आणि उत्पन्नाचं प्रमाण वाढण्यासाठी सुरक्षा प्राप्त होते. तुम्ही तुमच्या पिकाच्या पानांच्या खालच्या पृष्ठभागाची तपासणी करत राहा. जर 2-3 पांढऱ्या माशा उडताना दिसल्या तर लगेचच मोमेंटो एनर्जी स्प्रे करा. योग्य वेळी मोमेंटो एनर्जीचा वापर केला तर तुमचं पीक ह्या पिल्लांपासून अंदाजे 10-12 दिवस सुरक्षित राहत. तर तुमच्या पिकाला दुहेरी सुरक्षा आणि उत्पादन वाढविण्यासाठी ऊर्जा प्रदान करा बायरच्या मोमेंटो एनर्जी सह.